कुठं तिथे जावं की आपल्याला इथं बस का? झालं का अहो तांबाकी, हात पोचना झालाय. अगं उरकी लवकर, पाठ भरून आली माझी. अगं आजी, आजी आजी आली, आजी आजी आली ग. सोडा मला, सोडा. कस एवढ्या रात्री इथं काय करायला? कशा करता, कशा पाय आलात? आहे धुमकेतू मुळे आलो इथं. मी काय ग, मी नाही. ते काय सांगितलंस आणि काय चाललं? तर सांग की तुम्ही. ते धुमकेतूला लई ताण लागली होती म्हणून पाणी प्यायला आलतो आम्ही दोघं बी. असं वय ताण लागली ते बी जोड्यानं? आणि एवढ्या मोठ्या पातेल्यातून पाणी नेणार होतात वय? काय ग मीरा, काय चाललंय एवढं रातच्याला? अगो यांचं इथं काहीतरी चाललं. मी आले आणि चोरी पकडली. चोर म्हणतात कस? आम्ही चोरी केलीच नाही. चालू दे, चालू दे. तुम्ही चोरी केली नाही आणि मी चोरी बघितली बी नाही. चल बसू. अय धुमकेतू, एवढं मोठ्यानं किंचाळायची काय गरज होती? तुम्ही हल्लात आणि माझा तोल गेला. आता पडताना माणूस किंचाळणार नाही तर काय करणार? किंचाळण्यात आणि बोंबलण्यात लय फरक असतो. तू बोंबलत होती मोठ्या मोठ्यानं. अहोय, पण मी किंचाळायच्या आधीच आजी आलत्या ना. पण तुम्ही असं ओरडलं जसं की भूतच बघितलं. बर, हे राहू दे, हे घे, भांड मिळालं ना. आता करत काय करायचं ते, पर आवाज न करता. बर झाला आजीने ते खोबरं बघितलं नाही. बर ऐका, उद्या आजींच्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत. मला तुमची मदत लागणार आहे, आधीच सांगून ठेवते. अगं आजी तर डार्लिंग आहे आपली. आजीसाठी आपण काय बी करायला तयार आहे. आजी खुश तर आपण खुश. हा, आणि आपण दोघांनी मिळून आजींना खुश करायचंय. त्यामुळं कुठं बाहेर जायचं नाही, कळलं? ठरलं.